हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून, आणि सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर आता म्हटलं चला, सकाळचे झालेले आहेत, आता 8:30 झालेले आहेत. आता चहा वगैरे झालेला आहे आता, आणि भांडी तर मी तुम्हाला सांगत असते की मी रात्रीचीच करून घेत असते. तर रात्रीची भांडी वगैरे झाली होती, तर नाश्ता वगैरे झाला, चहा झाला, आणि फक्त नाश्त्याची जी भांडी होती, चहा आणि नाश्ता वगैरे, कधी पोहा, कधी मूठ वगैरे काही पण राहते नाश्त्याला. तर आता आज नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता भांडी करून घेतली मी थोडी. जास्त भांडी नव्हती, नाश्त्याची थोडीशीच असतात, 3-4 प्लेट्स आणि कप वगैरे. पण कितीही नाही नाही म्हटलं तरी भांडे निघतातच, तरीही इतकी भांडी निघाली. तरी हे बघा, इतकी भांडी निघाली, कढई वगैरे आणि गंजमध्ये पोहा भिजवला होता तर, आणि प्लेट्स, कप, ग्लास वगैरे. कारण कितीही नाश्ता जरी म्हटलं, चहा जरी म्हटलं तरीसुद्धा खूप सारी भांडी निघतात. आणि हाऊसवाईफ म्हटलं की दिवसभर भांडी धुणी, कपडे, स्वयंपाक वगैरे हेच चालू राहतं. आणि हाऊसवाईफसोबतच एक ब्युटिशियन म्हटलं, तेही होम ब्युटिशियन, म्हणजे घरातच पार्लर असलं तर खूप जास्त धावपळ होतं. तर चला असो, आता म्हटलं चला, जसं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि सांगत असते, मी 2-3 दिवस गेले की नीटनेटक्या एकदम क्लीन अशा बकेटा करून घेत असते. तर आज तेच चालू आहे माझं बकेट डीप क्लिनिंग ब्लॉग, तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. तर आता चला, टाईम वेस्ट न करता क्लिनिंग चालू करते. तर आता विमजेल घेते आणि पुसण्याचे कपडेसुद्धा इथे पडून आहेत धुवायचे. तर म्हटलं आधी बकेटा क्लीन करून घ्यावा, कारण मग बकेट क्लीन झाल्यानंतर मला संडास बाथरूम क्लीन करायचं आहे. बकेटा क्लीन करून साईडला करून ठेवते. आणि मग आणि हा स्कॉच आहे माझा स्पेशल, बकेट घासायचा वेगळा असतो, ज्याने मी बकेटा साफ करते. तर आता सगळ्या बकेट्स मी घेऊन घेतलेले आहे, छोट्या बकेट, मोठ्या बकेटपासून तर छोट्या बकेट्सपर्यंत 4-5 बकेटा जितक्या माझ्या वापरात आहेत तितक्याही मी घेऊन घेतलेले आहे. आणि वापरात माझे तुम्ही बघू शकता, ही एक मोठी बकेट ज्याची कढी तुटली, आणि ही बकेट पुसण्याची आहे माझी, पोछा मारायची स्पेशल, ज्याचा या साईडचा भाग गेला तरीही पोछा मारायला, कारण चांगलीच आहे तर पोछा मारायला ठेवलेली आहे. आणि ही माझी पार्लरची आहे, कधीतरी इकडे सुद्धा मी कामात लावते तिला. आणि ही सुद्धा आंघोळीची आहे, ही कपडे वगैरे ठेवते त्याची, ही पोछा मारायची, आणि ही पाणी वगैरे काढायची म्हणजे हातात वापरायला. हा मावळा, आणि हा आणखी एक आहे तिकडे जो काढला नाही. तर इतक्या बकेट आता मी क्लीन करत आहे. तर सुरुवात करते आधी छोट्यांपासून. तर विम जेल टाकून घेतलेला आहे मी, आणि आता आणि कमेंट्स करतात की या साईडला अंधार असतो, काहीही दिसत नाही, पण मलाच माहित नाही, बहुतेक दाराच्यामुळे असं शॅडो येतो, काळं व्हाईट होत राहतं, ब्लॅक अँड व्हाईट सारखं. पण क्लिनिंग करताना मात्र मला वाटतं तुम्हाला दिसत असेल. तर आता ही बकेट क्लीन करते छोटी आधी, आणि टाइम वेस्ट न करता पटापट करायचं आहे मला, कारण बरीच कामं आहे, संपाक वगैरे, आणि आज आहे माझी बचत गटाची मीटिंग, तर मला तिकडे पण जायचं आहे, म्हणून जरा मी पटापट आवरून घेत आहे. आणि कमेंट्समध्ये करतात की याच्यावर बनवा, त्याच्यावर बनवा, तर मी नेहमी सांगत असते तुम्ही व्हिडिओ फुल वॉच करत नाही, म्हणून तुम्हाला कळत नाही की मी त्याच्यामध्ये काही सांगितलं असते, की मी का नाही केला किंवा मी कधी करणार आहे ते. वरच्यावर 2-3 दिवस डीप क्लिनिंग केली तर कसं आपल्याला जास्त दिक्कत जात नाही, खूप कमी आपल्याला मेहनत करावी लागते मग, नाहीतर मग. आता मोठ्या बकेटची बारी, thank you.
माझी इंस्टा आयडी आहे रेखा ऑन कुकिंग, तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे त्यानं हे होणार की रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि माझा आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, तर तिकडे सुद्धा जाऊन नक्की फॉलो करा, सॉरी सबस्क्राईब करा. तर आता सगळे बकेट घेतले आहेत मी अशा क्लीन करून, तर आता धुवून घेते. धुणं झालेल्या साईडला ठेवते. कमेंट्स येतात की असे ब्लॉग बनवा, तसे ब्लॉग बनवा, हे टक करून बनवा, ते टक करून बनवा, तर मला त्यांना सांगू इच्छिते की माझे तशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओ नसतात. माझे एकदम सरळ साधे आणि चांगल्या पद्धतीचे ब्लॉग असतात. मी काहीही टक करून ब्लॉग बनवत नाही कधी. हे तुम्ही माझ्या पूर्ण जर ज्यांनी माझे ब्लॉग बघितले असेल सुरुवातीपासून त्यांना माहीतच आहे, जे लाईक कमेंट्स करतात छान छान मला, त्यांना सगळ्यांना माहीत आहे की माझे हे टक ते टक करून असे असले तसले कुठलेही माझे व्हिडिओ नाही. माझे सरळ साधेपणाचे आणि चांगलेच माझे सगळे व्हिडिओ आहेत. मी अशा तशा पद्धतीचे ब्लॉग बनवतच नाही आणि बनवणार सुद्धा नाही. आता मी एक माझं टब बाकी आहे, जे त्या टबमधलं पाणी काढून ठेवलं आणि आता ते टब मी क्लीन करून घेते, कारण ते एकच राहिलेलं आहे माझं जे वापरायचं प्लॅस्टिकचं, जे मी धुवून घ्यायचं आहे.
तर तेच कशाला राहू ते सुद्धा क्लीन करते. प्लीज व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं मी नेहमी सांगत असते, कारण त्यांना माझ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते. आता झालेलं आहे माझं सगळं क्लिनिंग आणि हे कपडे माझे धुवून घेतलेलेच आहेत जे पिळायचे होते म्हणून मी इथे ठेवले होते, तर आता ते धुवून घेते. आणि कसा वाटला आजचा व्लॉग ते नक्की सांगा, परत परत सांगते आहे. झालेलं आहे माझं क्लिनिंग, तर असे छान छान व्लॉग बघण्यासाठी करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. बाय.